हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण मेन्स्ट्रुअल सायकलची थेअरी पाहिली होती. म्हणजे या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये चार फेजेस येत होत्या आणि या चार फेजेसमध्ये जे काही युटेरियन किंवा ओव्हेरियनमध्ये जे काही चेंजेस आहेत हे आपण थेअरॉटिकली पाहिले होते. आजचं लेक्चर हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला हा ग्राफ विचारला जातो आणि या ग्राफमध्ये आपण युटेरस त्याच्याचबरोबर ओव्हेरियन चेंजेस आणि त्याच्यासोबत जे काही हार्मोनल कोऑर्डिनेशन आहे हा पॉईंट आपण इथं कव्हर करणार आहोत. मी तुम्हाला असं सांगितलं होतं की जर आपल्याला थेअरी जर समजली तर हा ग्राफ समजण्यासाठी आपल्याला काय होत असतं, सोपा जात असतो. पण काही जणांना जर थेअरी समजली नसेल तर या ग्राफवरून आपल्याला थेअरी काय करता येऊ शकते, लिहिता येऊ शकते. पण बेटर वे याच्यावर ते सी ई टीसाठी किंवा नीटसाठी क्वेश्चन अटेम्प्ट करत असताना आपल्याला आधी थेअरॉटिकली प्रिपेअर असणं गरजेचं आहे. तर पहा, हा जो ग्राफ काढलेला आहे तो या ग्राफमध्ये ओव्हेरियन चेंजेस, युटेरस चेंजेस, त्याच्याचबरोबर जे काही गोनॅडोट्रॉपिक हार्मोनची लेवल दाखवलेली आहे, ओव्हेरियन सायकल दाखवलेली आहे, ओव्हेरियन सायकलमध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत त्याच्यामुळं जे हार्मोन सिक्रेट झालेले आहे त्याची लेवलही दाखवलेली आहे, आणि त्याच्यानंतर या सगळ्याचा इम्पॅक्ट जे काही ओव्हेरियन सायकलमध्ये चेंजेस झाले त्याच्यामुळं ओव्हरीनं जे हार्मोन सिक्रेट केले त्यामुळे युटेरसमध्ये जे काही चेंजेस दाखवले हे सुद्धा या ग्राफमध्ये दाखवलेले आहेत. हे फक्त आपल्याला आता काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. म्हणजे हा ग्राफ जर आपल्याला समजला तर याचा अर्थ असा होतो की मेन्स्ट्रुअल सायकल समजली. तर पहा, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय सांगितलं होतं की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये चार फेजेस येतात. इथं मी तुम्हाला चार फेजेस दाखवलेले आहेत. पहिली जी फेज आहे ज्याला मेन्स्ट्रुअल फेज असं म्हटलं जातं किंवा ब्लीडिंग फेज असं म्हटलं जातं, ही जी फेज आहे याचा ड्युरेशन हा 5 दिवसाचा आहे. म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी ब्लीडिंग चालू झालं त्याच्यानंतर स्टॉप होईपर्यंत 5 दिवसाचा जो पिरियड आहे तो मेन्स्ट्रुअल फेजचा ड्युरेशन आहे किंवा यालाच ब्लीडिंग फेज असंही म्हटलं जातं. सेकंड फेज जी आहे ज्याला प्रॉलिफरेटिव्ह फेज असं म्हटलं जातं, यालाच फॉलिक्युलर फेज असं म्हटलं जातं, यालाच ग्रोथ फेज असं म्हटलं जातं. म्हणजे ब्लीडिंग फेज संपल्यानंतर ओव्हुलेशनपर्यंत जो काही पिरियड आहे ज्याला प्रॉलिफरेटिव्ह फेज असं म्हटलं जातं. इथं जी तिसरी फेज आहे जी काय आहे, फार शॉर्ट ड्युरेटिव्ह फेज आहे ज्याला ओव्हुलेटरी फेज असं म्हटलं जातं. हे ओव्हुलेशन आपण फक्त 1 डेला दाखवलेलं आहे, फेज मेन्शन केली नाही, फक्त स्टेप इथं लिहिलेले आहे ओव्हुलेशन. त्याच्यानंतर ओव्हुलेशन पिरियड संपल्यानंतर जी काही लॉंगेस्ट फेज आहे म्हणजे 14 ते 28, म्हणजे 15 दिवसापासून ते 28 दिवसापर्यंतचा जो काही कालावधी आहे या फेजला म्हटलं जातं सिक्रिटरी फेज असं म्हटलं जातं. म्हणजेच या प्रत्येक फेजमध्ये ओव्हरीमध्ये काय चेंजेस दिसतात आणि युटेरसमध्ये काय चेंजेस दिसतात, हे चेंजेस दिसत असताना हार्मोनची लेवल ही कशी अपडाऊन होते हेही या ग्राफमध्ये सांगितलेलं आहे. तर पहिल्यापासून पाहूया. पहा, मेन्स्ट्रुअल सायकलची आपण सुरुवात केली होती मेन्सेस किंवा ब्लीडिंग फेजमध्ये. ब्लीडिंग फेजमध्ये आपण काय दाखवलेलं आहे इथं युटेरसमध्ये, तर जे काही एंडोमेट्रियमचं लाइनिंग आहे ते काय झालेलं आहे, ब्रेक झालेलं आहे. म्हणजे जो काही थिकनेस वाढलेला आहे तो सगळा काय झालेला आहे, इथं ब्रेक झालेला आहे. म्हणजे ब्लीडिंग फेजमध्ये युटेरसचं लाइनिंग हे काय होतं, ब्रेक होतं, हे आपली थेअरॉटिकली आपण पाहिलं होतं. पण आता पहा, हे जे ब्रेकडाऊन आहे युटेरसमधलं एंडोमेट्रियमच्या लाइनिंगचं जे काही ब्रेकडाऊन आहे ते कशामुळे झालं, हे ब्रेकडाऊन कशामुळे होतं, तर पहा, हे ब्रेकडाऊन होण्यासाठी कारण कोणतं आहे, इस्ट्रोजनची लेवल आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल. इथं तुम्हाला वरची जी लाईन दाखवलेली आहे ती काय करते, डिनोट करते, इस्ट्रोजनची लेवल डिनोट करत असते. म्हणजे 0 ते 5 किंवा 1 पहिल्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंतचा जो काही पिरियड आहे याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल काय आहे, 0 आहे किंवा फार कमी आहे ब्लडमधली इस्ट्रोजनची लेवल. म्हणजे जेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल कमी असते तेव्हाच काय होत असतं, ब्लीडिंग फेज येत असते, हे आपण थेअरॉटिकली पाहिलेलं आहे. तर ही इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल ही कमी का आली, याला कारण काय, म्हणजे इथं आपण म्हणतो की ब्लीडिंग फेज काय येते, तर ब्लडमधली इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल कमी आहे. पण ही लेवल कमी का आली, याच्यासाठी आपल्याला जसं युटेरस ब्रेकडाऊन होत आहे तेव्हा त्याच पिरियडमध्ये ओव्हरीमध्ये काय चेंजेस होत आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर पहा, इथं ओव्हरी मी सुरुवातीला ओव्हरीमध्ये प्रायमोर्डियल फॉलिकल दाखवलेलं आहे. प्रायमोर्डियल फॉलिकलचं कन्वर्जन प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी फॉलिकलचं कन्वर्जन सेकंडरी फॉलिकल, त्याच्यानंतर ग्राफाइन फॉलिकल आणि त्याच्यानंतर रप्चर झालेला आहे. हा जो 5 दिवसाचा पिरियड आहे या 5 दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला इथं काय दिसतं आहे, फक्त प्रायमोर्डियल फॉलिकलचं कन्वर्जन प्रायमरी फॉलिकलमध्ये झालेलं आहे. प्रायमरी फॉलिकल म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये सेकंडरी ओसाइट आहे आणि त्याच्यावरती फक्त काय आहे, क्युबॉइडल इपिथेलियल सेलचा एक लेअर प्रेझेंट आहे. म्हणजेच हा जो सेल्युलर लेअर आहे हा इस्ट्रोजन किंवा प्रोजेस्ट्रॉनचं सिक्रिशन करणार नाही. म्हणजेच इथं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं सिक्रिशन करण्यासाठी कोणतंही स्ट्रक्चर ओव्हरीमध्ये प्रेझेंट नाही, त्यामुळं या 5 दिवसामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल ही काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजेच ब्लडमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन लेवल कमी आहे म्हणूनच काय झालं, मेन्स्ट्रुअल फेज आली.
ही फेज कोणती आहे, फर्स्ट फेज आहे की जी आपण ब्लीडिंग पीरियड पासून स्टार्ट केलेली आहे। आता पहा, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी आहे कारण इथे ओव्हरी मध्ये फक्त प्राइमोर्डियल फॉलिकलचं कन्वर्जन प्राइमरी फॉलिकल मध्ये झालेलं आहे। अशा वेळेला जेव्हा सुरुवात इथे दाखवलेली आहे की गोनॅडोट्रॉपिक हार्मोनची लेवल दाखवलेली आहे सगळ्यात वरती। गोनॅडोट्रॉपिक हार्मोन हे काय आहे, तर गोनॅडोट्रॉपिक हे असं हार्मोन आहे जे कोण सिक्रीट करत असतं, तुम्हाला कालीने सांगितलं होतं, हे हार्मोन पिट्युटरी ग्लँड सिक्रीट करत असतं। पिट्युटरी ग्लँड गोनॅडोट्रॉपिक हार्मोन जे सिक्रीट करतं, ज्याला म्हटलं जातं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH हार्मोन। हे हार्मोन कधी सिक्रीट होतं, जेव्हा हायपोथॅलॅमस एका हार्मोनचं सिक्रिशन करतं, ज्याला म्हटलं जातं GnRH, गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन। म्हणजे गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोनचं स्टिम्युलेशन अँटेरियर पिच्युटरी पार्टला होतं आणि पिच्युटरी ग्लँड फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं सिक्रिशन करतं आणि त्याच्याचबरोबर LHचं हार्मोनचं सिक्रिशन करतं। इथं ब्लीडिंग फेजमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, आफ्टर मॅच्युरिटी हायपोथॅलॅमसनं GnRH हे हार्मोन सिक्रिशन केलं आणि याच्यामुळे पिच्युटरी ग्लँड हे काय करणार आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं सिक्रिशन करणार आहे। पण या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे नेमकं काय झालं, ब्लीडिंग फेजमध्ये सुद्धा प्रायमोर्डियल फॉलिकलचं कन्वर्जन प्रायमरी फॉलिकलमध्ये झालं। म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे नेमकं काय झालेलं आहे, प्रायमोर्डियल फॉलिकल इज कन्वर्टेड इंटू प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल। हे कशामुळे होणार आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे। म्हणजेच इथं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची जी लेवल आहे ती काय झालेली आहे, इथं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन प्रेझेंट असल्यामुळं ओव्हरीमध्ये चेंजेस झालेले आहेत। पण ओव्हरीमधला इतका बदल हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढवू शकला नाही, त्यामुळं काय झालेलं आहे, युटेराइनमधलं एंडोमेट्रियम हे ब्रेक झालेलं आहे आणि या ब्रेकडाऊनलाच काय म्हटलं जातं, ब्लीडिंग फेज किंवा मेन्स्ट्रुअल फेज असं म्हटलं जातं। याचं ड्युरेशन 1 दिवसापासून 5 दिवसापर्यंत, म्हणजे 1 ते 5 दिवसापर्यंत याचं काय झालं, ड्युरेशन झालं की ज्याच्यामध्ये काय झालं, तयार झालेला सेकंडरी ऊसाइट हा काय गेलेला आहे, बॉडीच्या बाहेर गेलेला आहे थ्रू वजायना। म्हणजे या ग्राफमध्ये मेन्स्ट्रुअल फेजमध्ये होणारे युटेरसमधले चेंजेस, ओव्हरीमधले चेंजेस आणि त्याच्यानंतर गोनॅडोट्रॉपिक हार्मोनची लेवल हा पॉईंट क्लिअर झाला। त्याच्यानंतर पहा, प्रॉलिफरेटिव्ह फेज किंवा फॉलिक्युलर फेज किंवा यालाच ग्रोथ फेज असं म्हटलं जातं, इथं या मेन्स्ट्रुअल फेजमध्ये युटेरसमधलं जे काही मटेरियल आहे ते सगळं काय झालेलं आहे, ब्रेक झालेलं आहे। आता ब्रेक झालेलं मटेरियल हे पुन्हा पूर्ववत कुठं होत असतं, प्रॉलिफरेटिव्ह फेज किंवा ग्रोथ फेजमध्ये होत असतं। याला कारण काय, तर याला कारण काय आहे, ब्लडमधली इस्ट्रोजनची लेवल ही काय झालेली आहे, वाढलेली आहे। या पिरियडमध्ये इस्ट्रोजनची लेवल ही काय झालेली आहे, वाढलेली आहे। आता पहा, इथं इस्ट्रोजनची लेवल वाढलेली दाखवलेली आहे, पण ब्लडमधली इस्ट्रोजनची लेवल वाढली कशी, तर त्याच्यासाठी आपल्याला ओव्हरीमध्ये जावं लागेल। पहिल्या फेजमध्ये आपण दाखवलं होतं की प्रायमोर्डियल फॉलिकलचं कन्वर्जन प्रायमरी फॉलिकल, इथं प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये नेमकं काय झालं, प्रायमरी फॉलिकलचं कन्वर्जन सेकंडरी फॉलिकलमध्ये झालं। म्हणजे 10 ते 12 सेकंडरी फॉलिकल्स इथं काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत। आणि सेकंडरी फॉलिकल म्हणजे काय आहे, की ज्याच्यावरती फॉलिक्युलर सेलचं कवरिंग तयार झालेलं आहे, ज्याला आपण थीका एक्सटर्ना आणि थीका इंटर्ना म्हणतो। आणि या फॉलिक्युलर सेल्स इस्ट्रोजनचं सिक्रिशन करत असतात आणि काही प्रमाणामध्ये प्रोजेस्टेरॉन सुद्धा। म्हणजे इथं इस्ट्रोजन आपल्याला पीक पॉइंटला जाताना दिसतोय, पण जी प्रोजेस्टेरॉनची जी लेवल आहे ती काय आहे, कमीच आहे। म्हणजे वाढलेल्या इस्ट्रोजनच्या लेवलमुळं प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये युटेरसमधलं जे काही एंडोमेट्रियम आहे त्याची आपल्याला ग्रोथ झालेली दिसत आहे। म्हणजे एंडोमेट्रियमचं जे काही लायनिंग आहे त्याचा थिकनेस जो आहे तो काय झालेला आहे, वाढलेला आहे। हा थिकनेस वाढण्यासाठी गरज असते इस्ट्रोजन। इस्ट्रोजन कुणी वाढवला, या फॉलिक्युलर सेल्समुळे वाढवलेला आहे। ऑलरेडी अँटेरियर पिच्युटरी ग्लँडनं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं सिक्रिशन हे ऑलरेडी होत आहे। या FSHमुळं काय झालेलं आहे, प्रायमरी फॉलिकल इज कन्वर्टेड इंटू सेकंडरी फॉलिकल। म्हणजे या सेकंडरी फॉलिकल आणि त्याच्यानंतर याच फेजमध्ये काय तयार होणार आहे, ग्राफाइन फॉलिकल सुद्धा तयार होत असतो। म्हणजे मॅच्युअर फॉलिकल ही जी काही प्रोसेस आहे, फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर फॉलिकल ही नेमकी कोणत्या फेजमध्ये होत असते, प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये होत असते किंवा फॉलिक्युलर फेजमध्ये होत असते। जेव्हा मॅच्युअर फॉलिकल तयार होत असतो, ज्याला आपण ग्राफाइन फॉलिकल असं म्हणतो, हा जेव्हा तयार होतो तेव्हा ब्लडमधली इस्ट्रोजनची लेवल ही कशात असते, पीक पॉइंटला असते। का, कारण त्याच्यामध्ये फॉलिक्युलर सेलची संख्या काय असते, जास्त असते। आता पहा, हे झालं प्रॉलिफरेटिव्ह फेज, की युटेरसमधला एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढला, इस्ट्रोजनची लेवल अगदी पीक पॉइंटला गेलेली आहे, का, मॅच्युअर फॉलिकल तयार झालेलं आहे। तर पहा,
पाच दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत ही काय आहे, प्रोलिफरेटिव्ह फेज आहे. आणि 13 दिवसानंतर म्हणजे जेव्हा मॅच्युअर फॉलिकल तयार झाला तेव्हा इस्ट्रोजन पीक पडला गेला. जेव्हा इस्ट्रोजन हा पीक पडला किंवा हायर लेवलला गेलेला आहे तेव्हा पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझममध्ये जो काही फेसेसच्या सोबत जो एल एच हार्मोनीचा सिक्रेट होत असता तो इस्ट्रोजनची लेवल वाढल्यामुळं ऑटोमॅटिक काय होत असतं, एल एचचा सुद्धा काय होत असतो, ग्राफ वरती जात असतो. जेव्हा एल एचचा ग्राफ हा वरती जातो म्हणजे एल एचची लेवल जेव्हा ब्लडमधली वाढते तेव्हा काय होतं, इथं 14व्या दिवशी ओव्हुलेशन होत असतं. म्हणजे ओव्हुलेशनसाठी जे हार्मोन लागत असतं त्या हार्मोनला म्हटलं जातं ल्युटिनायझिंग हार्मोन किंवा यालाच काय म्हटलं जातं, एल एच हार्मोन असं म्हटलं जातं. एल एच हार्मोनचा पीक पॉईंट किंवा एल एच हार्मोनची लेवल का वाढली, तर इस्ट्रोजनची लेवल वाढल्यामुळं. म्हणजेच एका ठराविक पॉईंटला इस्ट्रोजन वाढत असतो आणि त्याच्यानंतर तो डिक्लाईन होत असतो. जेव्हा तो पीक पॉईंटला जातो तेव्हाच पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझममुळं एल एच हार्मोनची लेवल वाढते आणि या एल एच हार्मोनमुळं काय होतं, ग्राफाइन फॉलिकल हा रप्चर होतो आणि या ग्राफाइन फॉलिकलमधून सेकंडरी ओसाइट हा पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये जातो. तयार झालेल्या पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये जो काही सेकंडरी ओसाइट आहे याला पिकअप करण्याचं काम हे फॉलोपियन ट्यूबमध्ये करतं आणि फॉलोपियन ट्यूबमध्ये अँफ्युलामध्ये सेकंडरी ओसाइट हा काय होत असतो, जात असतो. कारण अँफ्युला ही फर्टिलायझेशनची साईट आहे. म्हणजे 14व्या दिवशी काय झालं, ओव्हुलेशन झालं. आता जेव्हा ओव्हुलेशन होतं तेव्हा युटेरसमध्ये काय चेंजेस असतात, तर युटेरसमध्ये युटेराइन ग्लँडची तर ग्रोथ होतच असते कारण ब्लडमध्ये इस्ट्रोजनची लेवल ही काय असते, जास्त असते. ओव्हरीमध्ये चेंजेस काय झाले, ग्राफाइन फॉलिकल म्हणजेच मॅच्युअर फॉलिकल जो काही तयार झाला होता तो काय झाला, इथं रिकामा झाला किंवा रप्चर झाला, ज्याला ओव्हुलेशन म्हटलं. सेकंडरी ओसाइट बाहेर गेला, रिकामं जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, पुढच्या फेजमध्ये. हा जो पार्ट आहे जो एम्प्टी ग्राफाइन फॉलिकल हा एका एंडोक्राइन ग्लँडच्या स्ट्रक्चरमध्ये कन्वर्जन होणार आहे आणि जो हार्मोन सिक्रिशनचं काम करणार आहे. या ओव्हुलेशनमध्ये महत्त्वाचा पॉईंट काय आहे, ग्राफाइन फॉलिकल रप्चर झाला. ग्राफाइन फॉलिकल रप्चर का झाला, एल एच हार्मोनची लेवल वाढली. एल एच हार्मोनची लेवल का वाढली, कारण इथं इस्ट्रोजनची लेवल वाढलेली आहे. जेव्हा इस्ट्रोजनची लेवल ही एका पीक पॉईंटला जाते तेव्हाच एल एच हार्मोन काय होत असतं, सिक्रेट होत असतं. म्हणजे इथं इस्ट्रोजन वाढला, एल एच वाढला, म्हणून काय झालं, ओव्हुलेशन झालं. युटेरसमध्ये हा जो प्रॉलिफरेशनचा जो फेज आहे तो काय आहे, कंटिन्यू आहे. 14व्या दिवशी ओव्हुलेशन झालं. पुढं ओव्हुलेशनचा पिरियड संपल्यानंतर म्हणजेच सेकंडरी ओसाइट बाहेर पडल्यानंतर फॉलोपियन ट्यूबमध्ये गेला, पुढे काय होणार, ओव्हुलेशन नंतर जो काही एम्प्टी ग्राफाइन फॉलिकल आहे हा जो चेंज आहे तो कशामधला आहे, ओव्हरीमधला आहे. एम्प्टी ग्राफाइन फॉलिकलचं कन्वर्जन हे कशामध्ये झालं, कार्पस लुटियममध्ये झालं. कार्पस लुटियम म्हणून या सायकलला काय म्हटलं जातं, लुटियल फेज असंही म्हटलं जातं. इथं याला सिक्रिटरी फेज असं म्हटलं जातं. काय याला सिक्रिटरी फेज म्हटलं जातं, कारण हे कार्पस लुटियम एका हार्मोनचं सिक्रिशन करणार आहे ज्याला म्हटलं जातं प्रोजेस्टेरॉन असं म्हटलं जातं. पहा, जेव्हा कार्पस लुटियम इथं तयार झालेलं दाखवलेलं आहे तेव्हा काय दाखवलेलं आहे, इथं प्रोजेस्टेरॉनची लेवल ही वाढलेली दाखवलेली आहे. म्हणजे हे जी हार्मोनची लेवल दाखवलेली आहे ही प्रोजेस्टेरॉन आहे. प्रोजेस्टेरॉन हा पीक पॉईंटला कुठे गेलेला आहे, जेव्हा फॉर्मेशन ऑफ कार्पस लुटियम झालेलं आहे तेव्हा प्रोजेस्टेरॉनची लेवल ही वाढलेली आहे. आता पहा, कार्पस लुटियम तयार झाल्यानंतर काय होत असतं, याचा जो लाईफ स्पॅन असतो तो 2 आठवड्याचा असतो. म्हणजे जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कार्पस लुटियम हे 2 आठवडे लाईव्ह कंडिशनमध्ये राहतं आणि जर फर्टिलायझेशन झालं नाही तर या कार्पस लुटियमचं कन्वर्जन कार्पस अल्बिकल्समध्ये होतं. म्हणजे कार्पस लुटियम हा एक एंडोक्राइन ग्लँडचं काम करतो, म्हणजे प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं सेक्रेशन करतो. जेव्हा हा तयार झाला आणि 2 आठवड्यापर्यंत प्रोजेस्टेरॉनची लेवल ही जास्त असते, फर्टिलायझेशन झालं नाही अशा वेळेला जेव्हा कार्पस ल्युटियमचं कन्वर्जन कार्पस अल्बिकन्समध्ये होतं तेव्हा ॲटोमॅटिक प्रोजेस्टेरॉनची लेवल ही काय होत असते, कमी होत असते. म्हणजे ऑलरेडी इथं इस्ट्रोजनची लेवल कमी झालेली दाखवलेली आहे, बरोबर का, पण ब्लडमध्ये इस्ट्रोजनची लेवल ही प्रेझेंट असते का, कारण तयार झालेलं कार्पस ल्युटियम ही प्रोजेस्टेरॉन ॲज वेल ॲज स्मॉल अमाऊंट इस्ट्रोजन आणि त्याच्याचबरोबर इनहिबिन या हार्मोनचं सिक्रिशन करत असतं. इनहिबिन म्हणजे जो तयार झालेला कार्पस लुटियम आहे, प्रोजेस्टेरॉन स्मॉल अमाऊंट ऑफ इस्ट्रोजन आणि त्याच्याचबरोबर इनहिबिन या हार्मोनचं सिक्रेशन करतं. आपल्याला आता हा रोल माहिती आहे, प्रोजेस्टेरॉन काय करणार आहे, प्रोजेस्टेरॉनचा जेव्हा पीक पॉईंट आहे किंवा प्रोजेस्टेरॉनच्या सिक्रेशनमुळं इथं काय झालेलं आहे, युटेरसमध्ये काय चेंजेस झालेले आहेत,
थिकनेस परत वाढत गेलेला आहे आणि हा थिकनेस वाढल्यामुळे युटेरसमध्ये प्रेझेंट असलेल्या ब्लड वेसल्स किंवा जे ग्लँड्युलर स्ट्रक्चर इथं तयार होणार आहे हे सिक्रिशनचं काम करणार आहे. आणि सिक्रिशन हे कशासाठी असणार आहे, डेव्हलपिंग एम्ब्रियोसाठी इथं सिक्रिशनचं काम करणार आहे किंवा त्यांना न्यूट्रिशन देण्याच्या तयारीसाठी हे सगळं स्ट्रक्चर किंवा याला एक प्रकारचं बेड असं म्हटलं जातं. हा थिकनेस जवळजवळ 8 to 10 mm इतका काय होत जातो, वाढत जातो. हा थिकनेस वाढला किंवा ॲक्टिव कशामुळे झाला, प्रोजेस्टेरॉनच्या लेवलला. आता जेव्हा प्रोजेस्टेरॉनची लेवल ही डिक्लाइन होत असते तेव्हा काय होत असतं, नेक्स्ट मेन्स्युअल सायकल येत असते. म्हणजे एक स्टेज अशी येते की ब्लडमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल ही फार कमी असते आणि अशा वेळेला परत काय होत असतं, ब्लीडिंग फेज येत असते. आता मुद्दा इथं महत्त्वाचा आहे काय, कार्पस ल्यूटियम प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन केलं, इस्ट्रोजनचं सिक्रेशन केलं. आता एक मुद्दा राहिला इनहिबिन, इनहिबिन हे हार्मोन काय करणार आहे, तर पहा इथं ओरीमध्ये चेंजेस काय झाले, तर ओरीमध्ये इथं फॉलिकलची ग्रोथ होत नाही. आता फॉलिकलची ग्रोथ होण्यासाठी कोणतं हार्मोन लागत असतं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हे हार्मोन लागत असतं. पण इथं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची लेवल ही का आहे, कमी आहे. ही लेवल कमी का होते, तर कार्पस ल्यूटियमनं सिक्रीट केलेलं इनहिबिन हार्मोन हे काय करत असतं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला सप्रेस करण्याचं काम करत असतं किंवा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची ॲक्टिव्हिटी इथं काय होते, स्टॉप होते. त्यामुळं ओरीमध्ये कोणत्याही प्रकारची फॉलिक्युलर ग्रोथ होत नाही. इथं कार्पस ल्यूटियम म्हणजे येलो बॉडी, येलो बॉडीचं कन्वर्जन जर फर्टिलायझेशन झालं नाही तर व्हाईट बॉडीमध्ये होतं आणि व्हाईट बॉडीमधून हा स्ट्रक्चर जे आहे ते काय होतं, डिजनरेट होतं. ही काय झाली, एक मेन्स्युअल सायकल झाली. जेव्हा प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन लेवल ही कमी झाली, पुन्हा काय येणार आहे, इकडं ब्लीडिंग फेज येणार आहे. म्हणजे या सायकलमध्ये आपण, या रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये किंवा मेन्स्युअल सायकलमध्ये आपण काय पाहिल्या, 4 phases पाहिल्या. मेन्स्युअल फेज, प्रॉलिफरेटिव्ह फेज, ओव्हुलेटरी फेज, सिक्रेटरी फेज. या प्रत्येक फेजमध्ये युटेरसमध्ये काय चेंजेस झाले, त्याच्यानंतर ओरीमध्ये काय चेंजेस झाले, ओरीमध्ये झालेल्या चेंजेसमुळं कोणते हार्मोन सिक्रेट झाले, या हार्मोनमुळं युटेरसमध्ये काय बदल झाला आणि हे बदल होण्यासाठी कोणत्या हार्मोनची गरज असते, गोनॅडोट्रॉपिन हार्मोन. गोनॅडोट्रॉपिन हार्मोन हे कोणी सिक्रेट केले, पिच्युटरी ग्लँडला. पिच्युटरी ग्लँड हे हार्मोन कधी सिक्रेट करते, ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी. याला, पिच्युटरी ग्लँडला स्टिम्युलेशन कोणाचं मिळालेलं आहे, हायपोथॅलॅमसचं मिळालेलं आहे. हायपोथॅलॅमसनं काय केलं, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट केलं. म्हणजे अशा पद्धतीनं या ग्राफमध्ये आपण पूर्णपणे हार्मोनल कोऑर्डिनेशन हा पॉईंट काय केलेला आहे, कवर केलेला आहे. याच्यावरती आपल्याला बोर्ड एक्झाम असेल, सी ई टी असेल किंवा नीट असेल याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. जेव्हा तुम्हाला 4 मार्काचा क्वेश्चन डिस्क्राइब मेन्स्युअल सायकल विथ द हेल्प ऑफ हार्मोनल कोऑर्डिनेशन असा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा आपल्याला ही डायग्राम कंपल्सरी काढावी लागते. ही डायग्राम समजली तर आपल्याला एक्सप्लेनेशन लिहिता येतं आणि या डायग्रामसाठी आपल्याला, म्हणजे जर 4 मार्काचा क्वेश्चन असेल तर 2 मार्क हे डायग्रामसाठी असतात. त्यामुळे ही जी डायग्राम आहे हार्मोनल कोऑर्डिनेशनची, ही डायग्राम आपल्याला परफेक्ट काय करावी लागते, तयार करावीच लागते आणि त्याच्याचबरोबर त्याचं एक्सप्लेनेशन. इथं आपला मेन्स्युअल सायकल हा पार्ट काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. पुढे आपण नेक्स्ट लेक्चरला गॅमेटोजेनेसिस हा पॉईंट स्टार्ट करूया.